करेंगे शिकार। दिया है बड़ा झटका, 440 का मिलेगा करंट। तैयार रहना है, जैसे ही एक आएगा आपको तुरंत जाना है। मजा आएगा इस मैच में, जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ेगा वैसे वैसे रंग इस मैच का बढ़ने वाला है। रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, ये तो शुरुआत है। आगे आगे देखिए, मजा तो अभी और बढ़ेगा। मजेदार मैच होने की संभावना व्यक्त की जा रही है। तमाम दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं, उन सभी का मैं करूंगा स्वागत। विकेट आई है, गौरव गेंदबाज का नाम है। अपने आप का गौरव, अपनी टीम का गौरव इन्होंने किया है, क्योंकि पहली गेंद पे एक झटका दिया है सामने वाली टीम पाटनेश्वर को। नंबर 3 पर जागृत मैदान के ऊपर दाखिल हो चुके हैं। हल्के हाथों से खेला, सम्मान दिया, जल्दबाजी नहीं, टेम्परामेंट, माइंडसेट, प्रेजेंस ऑफ माइंड, सेंसिबिलिटी, मैच्योरिटी वाला क्रिकेट मैदान के अंदर खेलने की कोशिश की जा रही है। जो लगाएगा बड़ा पंच वही बनेगा मैदान का सरपंच। देखना होगा कौन सी वो टीम होने वाली है। यह भी गेंद कमाल का स्ट्रोक खेला, बैकफुट पर गए, स्टैंड एंड डिलीवर कर दिया, क्लासिकल, प्रॉपर क्लास दिखाने वाला, डीप एक्स्ट्रा कवर के बाहर 4। Going back to pavilion, ये आया झटका नंबर 2। कमाल की गेंदबाजी, जब एक गेंदबाज के पास हाइट अच्छी होती है तो हमेशा उसको पिच से एक्स्ट्रा बाउंस मिलता है, अतिरिक्त उछाल कई बार बल्लेबाजों को तंग करता हुआ नजर आता है और उसी की वजह से बल्लेबाजों के विकेट यहाँ पे गए हैं। जयेश जागरूक, करण अर्जुन वाली ये भाइयों की जोड़ी पवेलियन में वापस लौट चुकी है और अब रवि और उनके साथ मनीष, ये राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन वाली जोड़ी मैदान के अंदर अब खेल करेगी। जैसे ही लेफ्ट हैंडेड बैटर आए, राइट आर्म वाले गेंदबाज ने अपने एंगल को बदला है, राइट आर्म राउंड द विकेट का एंगल अब इस्तेमाल किया जाएगा। चलिए, एक्स्ट्रा टाइम नहीं है आपको, डीप 11 आपको ही बाद में बैटिंग करनी है, ये भी ध्यान में रखिए। ऑफ साइड पर ये कमाल का स्ट्रोक, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, शॉर्ट कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, दो खिलाड़ी करेंगे गेंद का पीछा, दुख का किया है पूरा। आ देखिए जरा किसमें कितना है दम, जमकर रखना कदम, लेकिन कौन बनेगा मैदान का सिंगम, अब ये भी देखने लायक बात होगी। 6 पे आया टीम का टोटल मैदान के अंदर स्कोर कार्ड के ऊपर। इस बार भी उड़ाया हवा में गेंद है, कैच का मौका, कमाल का कैच, रनिंग कैच, अच्छी जजमेंट, गेंद के नीचे आएंगे, फील्डर मेकिंग, नो मिस्टेक, अनदर कैच इज टेकन, एक और बल्लेबाज को दिखाया है पवेलियन का रास्ता। योगेश मैदान के अंदर जाएंगे, बाहुबली खिलाड़ी है टीम पाटनेश्वर के, लेकिन बाहुबली को अब खलबली मचाने की जरूरत है मैदान के अंदर। लेकिन रवीत ये देखिए पतले खिलाड़ी है, लेकिन मैं कहता हूँ इंसान का हुलिया देखकर उसकी ताकत का अंदाजा नहीं लगाते, कौन कब क्या कारनामा कर जाए ये आप और हम कोई नहीं बता सकता। रुपेश गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे ओवर नंबर 2 में। पहली गेंद ऑफ साइड पर, ड्राइव कर दिया हल्के हाथों से,
दिशा दिखाई गेंद को, दुक्का रनिंग बिटवीन द विकेट, कमाल की रनिंग, अच्छी अब तालमेल के साथ, अच्छी कॉलिंग के साथ रनिंग बिटवीन द विकेट को पूरा किया जा रहा है। 3 ओवर का मैच दीव 11 इस सीजन की पहली 1 लाख की टूर्नामेंट खेल रही है, यानी उनके लिए यह मंच बड़ा है और जरूर बड़े मंच पर बड़ा पंच लगाने की कोशिश दीव 11 की मैदान के ऊपर होने वाली है, लेकिन क्या मिलेगी कामयाबी इसके ऊपर भी तमाम दर्शकों की निगाहें। ये देखिए एबी डिविलियर्स सर इनकी याद दिलाने वाला, प्रॉपर टाइमिंग नहीं था लेकिन फर्क क्या पड़ता है, जो चाहते हैं वो मिलेगा, आएगा करारा 4। क्या बनेगी 12 रन बने 12, लेकिन किसकी तरफ बहेगा जीत का वारा, अब ये भी देखेंगे मुकाबले में आगे। शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद, शॉर्ट आर्म पुल कर दिया है, खिलाड़ी वहां पे है मिड विकेट पर, लपका जॉय का कैच, रवित को किया है खामोश, गेंदबाज ने बताया आली रे आली आता माजी बारी आली, विकेट को चट नंबर 12 न्यू खिलाड़ी ऑन क्रीज के ऊपर जाएंगे गणेश। पेंट तहसील की बात करेंगे तो गणपति समायरकर म्हणून पेंट तालुक्याला ओळखला जातं और ये गणेश नामक खिलाड़ी मैदान के अंदर अब गए हैं, एज एन फिनिशर की भूमिका इनको अब निभानी पड़ेगी मैदान के अंदर, लेकिन क्या वो कारनामा सक्सेसफुली होगा। ऑन साइड पर खेला, हल्के हाथों से सिंगल किया पूरा, दूसरे की कोशिश, जल्दी का काम शैतान का होता है, सिंगल ही आएगा। एक रन के साथ रन संख्या बनी 13 का आंकड़ा आने के बाद मैं कहता हूँ 13 क्या होगा कालिया, ये मैं हमेशा कहता हूँ 13 इज डेंजर नंबर। ये खेला है सामने डाउन द ग्राउंड, 13 पे कालिया, लेकिन बल्लेबाज के लिए बजेंगी तालिया, ये मारा 6। अरे सन्माननीय देवेंद्र कोहली साहब इनकी तरफ से 500 रुपए का इनाम दिया जाएगा, बाहुबली ने खलबली मचाई है। एक और बार बल्ले को घुमाया, लेकिन बार बार दिवाली नहीं होती, इस बार डॉट गेंद, इस बार गेंदबाज ने की है वापसी, कमबैक करना एक खिलाड़ी की सबसे बड़ी ताकत, वापसी करना बहुत जरूरी होता है मैच के अंदर। 2 ओवर का खेल हुआ, 19 रन बने है, टीम का टोटल 6 गेंदे बची है। चलिए क्विक झटपट पटापट मुकाबले को कीजिए रफा दफा, चलिए 6 गेंदे है, दीव 11 आपको ही बल्लेबाजी करनी है, ये भी ध्यान में रखिए अंधेरा हो चुका है, सूर्य अपनी अस्त की ओर चल पड़ा है। 6 गेंदों का खेल इस पारी में बचा है, आने वाली 6 गेंदों में कितने और नंबर जोड़े जाएंगे ये भी देखने लायक बात होगी इस मैच के अंदर। गणेश के साथ योगेश, लोअर ऑर्डर वाले ये बल्लेबाज, लेकिन गेंदबाजी के भागदौर संभालेंगे डेथ ओवर में। महेश डेथ ओवर स्पेशलिस्ट, महेश के हाथ में गेंद को अब थमाया गया है, किस तरीके का खेल होगा ये भी देखने लायक बात होने वाली है। ऑफ साइड पर खेला, लॉन्ग ऑफ पर कमाल की फील्डिंग, सर कायरन पोलार्ड इनकी याद दिलाई, एक हाथ से गेंद को रोका लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, कमाल की फील्डिंग का नजराना पेश किया, रनों को बचाना जिम्मेदारी है, राजनीति का एक वोट, शिक्षण हमारी शैक्षणिक शिक्षण का एक गुण और मैदान के अंदर का एक रन बहुत कीमती होता है। ये भी स्टैंड एंड डिलीवर करने की कोशिश, हवा में गेंद, हो व्हाट अ कैच,
दिस इज द कैच ऑफ द मैच, परफेक्ट रनिंग कैच, नाम है प्रणीत पाड़ेल, कमाल का कैच पकड़ा है। और टोटल 21 है टीम पाटनेश्वर की रन संख्या, चार गेंदें बची है, चार में कितने वार होंगे, वार करने की कोशिश, हवा में गेंद है, प्रॉपर मोमेंटम में नहीं थे, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में दूसरा लेने की कोशिश, जल्दी का काम शैदान का, अपने पैर पर मारी है कुलाड़ी, गवाया है विकेट। एक रन जरूर जोड़ा जाएगा, डबल धुरी यानी 22 का आंकड़ा, बैकफुट पर गए, स्क्वायर कट कर दिया, कमाल का स्ट्रोक सर, वीरेंद्र सहवाग इनकी याद दिलाई स्ट्रोक ने, यहां पे भी रन आउट का मौका, अंपायर की उंगली उठी, बल्लेबाज की पवेलियन की ओर गाड़ी छूट गई, ये मिलेगा एक और झटका। के अंदर पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच के हीरो जिन्होंने पाटनेश्वर को जितवाया था, ये टप्पा गाने के बाद अंदर आती हुई गेंद, ऑफ कटर, गेंद ने टप्पा बनने के बाद काटा बदला, घुसी अंदर आई डॉट गेंद, लास्ट बॉल, लास्ट डिलीवरी रिमेनिंग ऑफ दिस फर्स्ट इनिंग, ऑन साइड पर खेलना चाहते थे, फाइन लेग पर खेला, कमाल का स्ट्रोक खेला है, अंत भला तो सब भला, ये आया डीप फाइन लेग के बाहर कड़क चार। तक के लिए आप सुनिए परमेश जी पाटिल सर, इनको मैं लेता हूं आपसे विदा, शुक्रिया, थैंक यू सो मच। Yes, thank you, मानस मानस मनोरेयान आपण ऐकत होतात। आजच्या दिवसातील खरं तर पहिल्या दिवसातील ही शेवटची लढत, विजयी संघ ऑब्विसली सुपर थ्रीमध्ये दाखल होणार आहे, एका ट्रॉफीचा हकदार
कोणता संघ असेल, शिवशंभो पाटणेश्वर की असेल दीव इलेवन दीव, टार्गेट आपण जर विचार केला तर 28 धाव संख्येचं लक्ष, 3 षटकांचा हा सामना, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल. डोकेदुखी आहे गोलंदाजांसाठी, परंतु इव्हनिंग सेशन संध्याकाळचं हे सत्र, उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. पुन्हा एकदा नितीनला आपण पाहतो, पाटणेश्वरच्या खेम्यामध्ये निश्चित जाईल आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. पहिला चेंडू लॉफ्टेड हिट केलायचा होता, कॅच ची संभावना, व्हॉट अ कॅच, द कॅच ऑफ द डे, द कॅच ऑफ द टूर्नामेंट. त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल पकडलाय, पहिला धक्का फलंदाज संगम. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये महेश पाटील, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. रोहित म्हात्रे मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑफ स्टिकच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर्ड, समोर दिला होता मॅसिव्ह हिट, षटकार. कमाल कॅच, अर्थातच आमच्या स्वयंसेवकांनी ज्यांनी कॅच पकडली त्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आमचे लाडके आयोजक अर्थातच देवेंद्र दादांकडून हे 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. ऑफ स्टिकच्या बाहेर, इट्स अ व्हाईट बॉल, अवांतर रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत शिवशंभो पाटणेश्वरच्या विरोधात, दीव इलेव्हन दीव, विजयी संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणार आहे, एका ट्रॉफीचा हकदार होणार आहे, कोणता संघ असेल. समोर होता डिपेक्षा कव्हरला, क्रिकेटचं मादक सौंदर्य, आणखीन एक ब्रँडेड ट्रेडमार्क स्टाईल मध्ये ठोकलाय षटकार. एकूण 15 आणि 15 धाव संख्येची आवश्यकता बॉल टू रन. 3 षटकामध्ये 28 करायच्या होत्या, 2 षटकार आलेत. सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला, फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू फील झाला, कोणत्या प्रकारची रन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. विजयाचा सुगंध आता मात्र येत असेल दीव इलेव्हन दीव संघाला. अंजनी कुमार वडाव खेमा थोडा नाराज आहे, अर्थातच ज्या अर्थी एका षटकामध्ये 10 हव्या होत्या, धावसंख्येचा पाठलाग करता आला नाहीये त्यांना. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग ग्राउंड ऑफ विकेट, आणखीन एक ब्रँडेड चौकार. भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संगीत तुम्ही ऐकलं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला, कॅचची संभावना होती, परंतु थोडा दूर राहिला चेंडू फिल्डर पासून, षटक संपलं. पहिल्या षटकांती रन्स आपण एकूण पाहतो 18, रोहितच्या अगेन्स्ट 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. महेश बरसला पहिल्या षटकामध्ये, इक्वेशन असेल 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता, 12 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. सामना संपला नाहीये पाटणेश्वर संघ, ज्या अर्थी तुम्ही 2 सामने जिंकलायत
बलाढ्य दोन संघांना तुम्ही पराभूत केलं. मग गावदेवी सोनकार असेल खारेपाट विभागातील दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेला अंजनीकुमार वडाव असेल. खरं तर अंजनीकुमार वडाव वाशी विभाग क्रिकेट संघटनेची 2024 जी चॅम्पियन ट्रॉफी झाली होती त्यात फायनलमध्ये पोहोचणारा संघ, त्या संघाला पराभूत केलंय शिवशंभू पाटणेश्वर संघाने. दहाची आवश्यकता आहे, ऑफस्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवला, खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. पहा चेंडू अधिक आहेत, रन्स कमी आहेत, कशा प्रकारचा क्रिकेट खेळला हवाय हे काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. पॅडवर फेकण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, यशस्वी गोलंदाजी. बऱ्याच वर्षांचा अनुभव जितेंद्र दादांकडे आहे, 40+ हे दिग्गज खेळाडू ज्यावरती त्यांनी झेल पकडला. उत्कृष्ट कॅच, ज्युसी फुलटॉस, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा धोका होता परंतु रन्स निश्चितच एक मिळाली. स्ट्राईक वर आता पाहायला मिळेल महेश पंड्या, ज्यावरती मागचे जर 3 चेंडूंचा आपण विचार केला तर महेश स्ट्राईकला होता. स्ट्राईक रुटेट, क्रिकेटचं मादक सौंदर्य, डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सुंदर प्रयत्न पाहायला मिळाला, त्या ठिकाणी रन्स कंप्लीट झाल्यात एकूण 2 या धावसंख्येने. धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर बुकवर, 21 धावा स्कोर कार्डवर, 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 7 धावसंख्येची आवश्यकता, 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. समोर आहे लॉफ्टेड हिट घ्यायचा होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक्स पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू फील झाला, रस मिळाली एक सिंगल, एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोरबुकवर. 22 28 टार्गेट, 21 झालेला आहे, क्षमा असावी. ब्रँडेड फटका, चेंडू सरळ चालला या ठिकाणी सीमा रेषा जवळ, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रन्स मिळाले एकूण 2 आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या मात्र पाहायला मिळाली एकूण 24 धावसंख्या एकूण आपण पाहतोय. येणारे चेंडू बाकी असतील 6 आणि विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये 10 रन्स डिफेन्स केल्या होत्या दत्ता कांबळे यांनी आणि या मॅच मध्ये देखील त्यांच्यावर आता जिम्मेदारी आहे. पाहूया 4 रन्स डिफेन्स करतील का, क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं असेल, क्लोजिंग फिल्डर्स असतील का, 30-yard सर्कलच्या आतमध्ये काही एक्स्ट्रा खेळाडू पाहायला मिळतील का, कशा प्रकारची फलंदाजी राहील, कशा प्रकारची गोलंदाजी असेल. खर तर 1,00,000 स्पर्धेमध्ये पहिली एंट्री आहे दीव 11 दीव संघाची. बॅटची इनरेज, तदनंतर जयेश डीप मध्ये आहे, रन्स मिळेल एक सिंगल, 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. फारसं काही वेगळं करण्याची आवश्यकता नाहीये दीव 11 टीमला. पाटणेश्वरचा खेमा थोडा नाराज आहे, रन्स थोड्या कमी पाहायला मिळाल्या परंतु पहिल्या षटकात ज्या अर्थी 18 रन्स आल्या सामना खरं तर पलटला त्या षटकामध्येच. पाच चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. बॅक टू द बॉलर, रनआउटचा धोका निसटलाय चेंडू. एसटी रक्षक मनीष त्या ठिकाणी होता. पहा गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. जर एक खेळाडू पहिल्या चेंडूसाठी 30-yard सर्कलच्या आतमध्ये जर मिडविकेट रिजन मध्ये असता तर एकही रन्स नसती. आताच्या चेंडूवर बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहायला मिळाली. एसटी रक्षकाने चेंडू पकडला असता तर विकेट रनआउटची असती. परंतु हे क्रिकेट आहे, जर तरला स्थान नाहीये क्रिकेटमध्ये, इक्वेशन 4 मध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता. फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय जेल, कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट. यस डीजे प्लीज.
चेंडू, दोन धाव संख्येची आवश्यकता, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, प्रणय म्हात्रे, प्रणय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये, तीन मध्ये करायचे दोन, दोन तीन चेंडू आणि दोन धाव संख्येची आवश्यकता, चार हव्या होत्या, दोन सिंगल आल्यात। पहा खरं तर आमचं पुरेपूर लक्ष आहे, चिंता करू नका, ट्वेल्थ मॅन आहे। पहिल्या षटकात आले 18, एक मिनिट पंच थांबा, दुसऱ्या षटकामध्ये रन्स आल्या, पहिल्या षटकात आल्या 18, दुसऱ्या षटकात किती आल्यात, अरे 6 रन्स आल्या, पहिल्या षटकात 18 आल्या, सव्वीस रन झालेले आहेत, 28 टार्गेट आहे, दोनची आवश्यकता आहे। दुसऱ्या षटकामध्ये 6 रन झाले, एक सिंगल, दोन दुहेरी फटके, दोन सिंगल, दोन दुहेरी फटके, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल, दोन चेंडू, दोन धाव संख्येची आवश्यकता आहे। दोन चेंडू आणि दोन धाव संख्येची आवश्यकता आहे। यासाठी आम्ही म्हणतो की ट्वेल्थ मॅन आपला हुशार असणं फार गरजेचं आहे। दोन चेंडू, दोन धाव संख्येची आवश्यकता, ऑफ्टिकच्या बाहेर या ठिकाणी शफल खेळाडू झाला, एक चेंडू, दोन धाव संख्येची आवश्यकता। सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, हृदयाचे ठोके आता वाढलेत, धकधक धकधक वाढायला लागले, आणि गणेश सर फासल्या, फासफूस फासफूस करतात। एक चेंडू, दोन धाव संख्येची आवश्यकता। सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या, गणपती बाप्पा मोरया, फटका समोरच्या दिशेला, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, आणि खेळाडू या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय। चला या तिसरे पंच, कोणी जाऊ नका प्लीज, त्या ठिकाणी तिसरे पंच या, चला मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका प्लीज। चला जो प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये गेलाय जाऊ नका, चला तिसरे पंच जा आपण मैदानाच्या आतमध्ये, या ठिकाणी तिसरे पंच आपण रेफर केले गेले, पाहूया कोणी समालोचन कक्षामध्ये येऊ नका प्लीज। चला रेफर या ठिकाणी केले गेले, कोणीही पाहू नका, आमचे तिसरं पंच या ठिकाणी जरूर पाहतील। ट्वेल्थ मॅन आहे या ठिकाणी संतोषजी चौधरी सर, एक चेंडू आणि दोन धाव संख्येची आवश्यकता असताना ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला जाईल फ्रेम बाय फ्रेम। चला प्लीज मेसेज कोणीही देऊ नका, कोणताही संघ विजयी झाला तरी निश्चितच क्रिकेटचा विजय असणार आहे। उत्कृष्ट गोलंदाजी खरं तर दत्ता कांबळे यांची पाहायला मिळाली, संघर्ष, खेळाडू सुरक्षित आहे, सामना जिंकलाय दीव इलेवन, दीव संघाने, क्या बात है, दत्ता कांबळे विजयापेक्षा मी त्यांची स्तुती करील, परंतु दीव संघाने हा सामना जिंकला।